ग्रामपंचायत कार्यालयास कुठल्याही प्रकारची कल्पना न देता नदी किनारी मैला टाकल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने मैला टाकणाऱ्या ठेकेदारावर 1000 रुपयाचा दंड करण्याची कारवाई करण्यात आली. पुढील काळात अशा प्रकारची चूक होणार नाही अशा प्रकारचा लेखी माफीनामा ठेकेदाराच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयास देण्यात आला अशी माहिती मनोज कोकाटे यांनी दिली. ग्रामपंचायत कार्यालयास प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार आज या ठिकाणी चितनी पाटील ग्रामपंचायतच्या वतीने जो काही 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी मैला टाकण्यात आला होता त्या संदर्भात जो मैला प्रवीण भाटिया यांच्या टँकरद्वारे टाकण्यात आला होता आज त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आज या ठिकाणी बोलवण्यात आले. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर असे निदर्शनास आले आहे की त्यांच्या सांगण्यानुसार गेल्या 4-5 वर्षापासून ते या 1-2 गावांमध्ये सदर कामे करत असून त्यांच्या माहितीनुसार सदर मैला ते याच ठिकाणी नेहमीप्रमाणे टाकतात. काही मैला या ठिकाणी टाकतात तसेच काही मैला ते नगरला देखील घेऊन जातात. परंतु ही घटना कालच घडलेली नसून गेल्या 4-5 वर्षापासून हा मैला याच ठिकाणी टाकला जातो अशी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तसेच त्यांनी कुठलीही कल्पना न देता जो काही मैला या ठिकाणी टाकला त्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने त्यांना 1000 रुपयाचा दंड ग्रामपंचायतच्या वतीने आज करण्यात आला आहे. त्या दंडामधून सदर परिसर स्वच्छ करण्याचं काम ग्रामपंचायत या 1-2 दिवसात करेलच. परंतु यापुढील काळात सदर प्रकारचं कुठलंही कृत्य सदर प्रकारचा मैला या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनास विचारल्याशिवाय टाकला जाणार नाही अशा प्रकारचा माफीनामा त्यांच्याकडून लेखी स्वरूपात ग्रामपंचायतीने लिहून घेतलेला आहे. परंतु या ठिकाणी जे काही राजकारण करण्याचं काम झालं हे अत्यंत चुकीचं असून गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी मैला टाकला जात असून हा मुद्दा आत्ताच का उपस्थित झाला हे मात्र समजलेलं नाही. यापूर्वीच जे काही ग्रामपंचायत प्रशासन काम करत होतं त्यांनी मैला टाकत असताना यापूर्वीच जर त्यांना रोखलं असतं तर कुठेतरी हा प्रकार येत्या काळातच थांबला असता. परंतु आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. यापुढील काळात निश्चितच अशा प्रकारचं कुठलंही कृत्य होणार नाही याची मी ग्रामस्थांना सरपंच या नात्याने ग्वाही देतो. तसेच सरपंच साहेबाचे म्हणण्यानुसार आम्ही सेप्टिक टँकचे क्लिनिंग करतो गावाचे स्पेशली पाणी जे 5 वर्षाप्रमाणे 5 वर्ष झालेले आम्ही इथं हे मैला टाकतो आणि टाकण्याच्या संदर्भात कधी कोणाची तक्रार आलेली नव्हती तर त्यावेळेस आम्ही आम्हाला काय माहीत नव्हतं की असं काय होणार आहे पुढं. तर आत्ता सध्याला ही तक्रार आली मला सरपंच साहेबांनी बोलून घेतलं काही कारवाई जे दंड केले आम्हाला ते आम्ही भरून टाकलं आणि साफसफाई करून दिली आणि सदर याच्यानंतर कधी हे होणार नाही आणि त्यांच्या म्हणणं विचारल्याच्या अगोदर हे काम कधी होणार नाही इथं कधी मला टाकण्यात येणार नाही एवढंच माझं म्हणणं आहे. आणि जे माझी माफीनामा मी दिलेला आहे ते सगळं दंड भरून झालं आहे आता मी गवाही देतो की याच्या पुढे हे काम होणार नाही. जो काही कचऱ्याचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला कचरा संकलित होण्याचं काम या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षानुवर्ष चालू आहे हे सर्व ग्रामस्थांना आपल्याला माहीतच आहे. परंतु हा मुद्दा आजकाल काल आणि आजमध्येच उपस्थित होऊ लागला कारण की ज्यांनी काल ज्यांनी ग्रामपंचायत प्रशासनावर आरोप केले ते अत्यंत चुकीचे असून आपण देखील 5 वर्ष मागील सत्ता भोगलेली आहे आपल्या काळात देखील आपण त्याचं स्थलांतर करू शकत होतात परंतु काही कारणास्तव असेल किंवा आपण ते करू शकलात नाही. निश्चितच आपण ग्रामपंचायतला जी काही विनंती केली त्यानुसार आम्ही निश्चितच त्याचं स्थलांतर करण्याचं असेल किंवा त्यावर कसं आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करता येईल याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू असं या ठिकाणी मी सरपंचना तरी सर्व ग्रामस्थांना ग्वाही देतो आणि या ठिकाणी माझं